महागाई भत्त्यासह वाढीव पेन्शन मिळावी यासाठी पालघर जिल्ह्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी निवृत्त वेतन योजनेतील वसई तालुक्यातील कर्मचाऱ्यांची सभा नुकतीच वसई पश्चिमेच्या स्वर्गीय फादर बर्नर्ड भंडारी सभागृहात पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने वसई तालुक्यातून निवृत्त कर्मचारी उपस्थित होते. तुटपुंज्या पेन्शनमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे, त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन 9,000 रुपये व महागाई भत्ता मिळाला पाहिजे, निवृत्त कर्मचाऱ्यांना विनामूल्य आरोग्य सेवा मिळाली पाहिजे अशा प्रमुख मागण्या यावेळी कर्मचाऱ्यांनी केल्या. यासाठी निवृत्त कामगार मोठ्या संख्येने संघटित होत असून पालघर जिल्ह्यात 5,000+ निवृत्त कामगार या संघटनेच्या माध्यमातून एकत्र झाले आहेत अशी माहिती संघटनेच्या नेत्यांनी दिली. EPS 95 समन्वय समिती ही राष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे. तिच्या पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही साधारणतः 5,000 सभासद एकत्रित झालेलो आहोत. मुळामध्ये 16/11/95 ही योजना 16/11/95 ही योजना सुरू झाली. ही योजना अत्यंत घाईमध्ये तत्कालीन सरकारने सुरू केली आणि तिचा आढावा दर 3 वर्षांनी घेण्याचं ठरलं होतं. मात्र तो गेल्या 15 वर्षांमध्ये न घेतल्याने प्रकाशजी जावडेकरांनी राज्यसभेमध्ये हा मुद्दा ताणून धरला. तर त्यानुसार तत्कालीन सरकारने भगतसिंग कोश्यारी समितीची स्थापना केली. या समितीने किमान 3,000 रुपये पेन्शन, महागाई भत्ता त्याच्याशी जोडलेला गेला असला पाहिजे अशी प्रमुख शिफारस केली आणि हा अहवाल 3 सप्टेंबर 2013 राज्यसभेमध्ये सादर केला. त्यावेळच्या प्रचारसभांमध्ये प्रकाशजी जावडेकरांनी, नितीनजी गडकरांनी आणि आदरणीय मोदीजींनी आम्ही सत्तेवर आल्यानंतर 90 दिवसात या भगतसिंग कोश्यारी समितीची अंमलबजावणी करू असे आश्वासन दिले होते. मात्र 5 वर्षांमध्ये अनेक चळवळी उभारूनही, आंदोलनं करूनही या प्रकरणाला दाद मिळाली नाही. आता आमची अशी मागणी आहे की हे सरकार पुन्हा नव्याने आलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं बहुमत घेऊन आलेलं आहे. आता तरी या देशामधल्या 65 लाख निवृत्तांची आणि 18 कोटी सभासदांची न्याय मागणी या सरकारने गृहीत धरावी. जर केली नाही तर वारंवार आम्ही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करतच आहोत. असंघटित असलो तरी संघटित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो आहे आणि त्याचसाठी आजच्या बैठकीचं आयोजन या ठिकाणी वसईमध्ये करण्यात आलेलं आहे. तुमच्या प्रमुख मागण्या सांगा. आमच्या प्रमुख मागण्या 2 आहेत. एक पहिली मागणी अशी की भगतसिंग कोश्यारी समितीची अंमलबजावणी करण्यात यावी, किमान 3,000 रुपये पेन्शन जे महागाई भत्त्याशी जोडलेलं असेल अशा प्रकारचं या देशातल्या सर्वांना मिळालं पाहिजे. आणि दुसरी मागणी, 4/10/2016 सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला, त्या निकालाच्या अंमलबजावणीकडे कामगार खातं या देशाचं दुर्लक्ष करत आहे आणि EPFच्या माध्यमातून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अटी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्या अटी न घालता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची संपूर्णतः अंमलबजावणी करावी, ही ह्या 2 प्रमुख मागण्या आमच्या आहेत.